भारताच्या नकाशावर सागराची रुपेरी किनार लाभलेले हिरवे नंदनवन म्हणजे आपला गोवा। नक्षत्रांच्या नयनाने वात्सल्य देणारा आणि विशाल आकाराच्या हृदयाने प्रत्येकाला सामावून घेणारा माझा गोवा। ह्याच माझ्या गोव्याने दिला निराधारास आधार, इंद्रधनुष्यी स्वप्ने इथेच झाली साकार। गोवा म्हणजे सागराचं निळशार गाणं, गोवा म्हणजे सौंदर्याचं मूर्तिमंत लेणं, जिथे नांदते लोकराज्य जनतेचे, एक घटक राज्य भारत देशाचे। लोकशाहीचे तंत्र आणि मंत्र जपणारा आपला भारत देश, जनतेने जनतेसाठी जनतेमार्फत निवडून दिलेले सरकार, आपला गोवा एक स्वतंत्र राज्य। आपल्या गोव्यातून लोकसभेसाठी दोन प्रतिनिधी निवडले जातात, एक प्रतिनिधी दक्षिण गोव्यातून आणि दुसरा प्रतिनिधी उत्तर गोव्यातून। समाजसेवेची ही पालखी पुढे नेण्यासाठी चांगल्या प्रतिनिधींची गरज आहे। ही गरज ओळखूनच भारतीय जनता पक्षाने दोन उमेदवार गोवा राज्यातून उभे केले आहेत। भारतीय जनता पक्षाच्या कमळ ह्या निशाणीवर दक्षिण गोव्यातून ॲडव्होकेट नरेंद्र सावईकर, तर उत्तर गोव्यातून लोकसभेवर दोनदा निवडून गेलेले आणि केंद्र सरकारात कृषी राज्यमंत्री, जहाज उद्योग आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री, भूपृष्ठ वाहतूक राज्यमंत्री, वित्त राज्यमंत्री आदी खाती समर्थपणे सांभाळलेले भारतीय जनता पक्षाचे पुढारी असलेले आणि इतर पक्ष अपक्षांकडे मित्रत्वाचे संबंध असलेले, हरहुन्नरी, धडपडी आणि निष्ठावान कार्यकर्ते असलेले आमचे सर्वांचे लोकप्रिय नेते म्हणजेच आदरणीय श्री श्रीपाद भाऊ। श्रीपाद एसो नाईक, मुंबई विद्यापीठाचे कला पदवीधर। त्यांचा जन्म 4 ऑक्टोबर रोजी आडपई फोंडा येथे झाला। 1984 ते 1993 या काळात दुर्भाट ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून त्यांनी आपल्या राजकीय कार्यकिर्दीला सुरुवात केली। 1988 ते 1990 ह्या काळात ते भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रदेशाचे सरचिटणीस झाले। त्यानंतर 1990 ते 1995 ह्या काळात ते प्रदेश अध्यक्ष बनले। 1994 ते 1999 ह्या काळात ते मडकई मतदारसंघाचे आमदार म्हणून गोवा विधानसभेवर निवडून आले। 1999 साली त्यांनी उत्तर गोव्यातून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर भरघोस मतांनी निवडून येऊन 13व्या लोकसभेमध्ये प्रवेश केला। तळागाळातून प्रामाणिकपणा जपत पुढे आलेले एक नेतृत्व राष्ट्रीय स्तरावर पोहोचले। 2004 ते 2009 ह्या काळात ते दुसऱ्यांदा खासदारपदी निवडून आले, ह्यावेळीही भरघोस मताने। खासदार म्हणून त्यांच्या कार्यावर बेहद खुश झालेल्या त्यावेळच्या पंतप्रधान अटलबिहारीजी वाजपेयी, ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीजी तसेच इतर ज्येष्ठ नेते प्रभावित झाल्यामुळेच त्यांना मंत्रिपदेही मिळाली। राजकारणातली श्रीपाद भाऊंची तळमळ, उत्साह, देशप्रेम, ध्येय, जिद्द अखंड आणि मजबूत आहे। ह्यावेळच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने जी 6 उमेदवारांची सर्वप्रथम यादी जाहीर केली होती त्यात श्रीपाद भाऊंचा समावेश होता। ह्यावरूनच भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांचा श्रीपाद भाऊंवर असलेल्या अफाट विश्वासाचं दर्शन होतं। म्हणजे इट वॉज अ युनॅनिमस चॉईस सगळ्यांचा मत, आणि दुसरं म्हणजे एक परफॉर्मिंग MP ह्या दृष्टीने जर पळत गेलं आहे जाल्यास तुम्ही इंडिया टुडेच्या सर्वेनसुद्धा त्यांचे नाव 31 आले, सो ही हॅज परफॉर्म क्वाईट वेल एज अन MP। पण म्हाका दिसता तांचे एक काम करपाची पद्दत आहा, ती शांत राहून आपले काम करीत रावप अशी पद्दत असल्यामुळे त्यांच्याबद्दल एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह सिग्नल गोयच्यान गेले, सगळ्यांनी त्यांचे नाव युनॅनिमसली उकळून दिले, आणि म्हणून केंद्रीय बोर्ड जो असतो आमचो इलेक्शन बोर्ड त्यांच्या नाव पहिल्या सोहळ्यातून डिक्लेअर केलं। इट ऑल्सो शोज द इम्पॉर्टन्स एव्हरी पर्सन। आत्ता श्रीपाद भाऊ तुमच्याच आधार आणि आशीर्वादाच्या जोरावर पुन्हा एकदा लोकसभेत उत्तर गोव्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झालेले आहेत। माणुसकी हाच आपला खरा धर्म असे मानणारे श्रीपाद भाऊ
हिंदू ख्रिश्चन मुस्लिम धर्मातील लोकांना समानतेच्या दृष्टीने बघतात. सर्वधर्मीय जनतेकडे आपुलकीच्या दृष्टिकोनातून बघणारे श्रीपाद भाऊ गोव्यासाठी आत्मीयतेने काम करीत आलेले आहेत. हे काम करताना त्यांनी केंद्र सरकारच्या खासदार निधीतून कित्येक कोटींची विकासकामे घडवून आणलेली आहेत. खासदार निधीतून मतदारसंघात घडवून आणलेल्या कामाच्या बाबतीत लोकसभेतील 445 मतदारसंघामध्ये उत्तर गोवा मतदारसंघाचा क्रमांक 31वा लागतो. ह्यावरूनच श्रीपाद भाऊंनी खासदार म्हणून केलेल्या कामाचा धडाका दिसून येतो. नॉर्थ एमपी आम्ही त्याका भाऊ म्हणता खूप कशी बघता. तो एक मनीस जावन आज सगळे लोकांचो तो कोणाकूच पळयना. कोण ग्रेस्त जावं दुर्बळ जावं क्रिस्तांव मुस्लीम हिंदू सगळ्यांक तो एके भाशेन वागता. आनीक तेजे घराशी खूब लोक वयताय सगळे धर्माचे. आनीक तो सगळ्यांची कामां करून दिता बरी कामां करून दिता. चिल्ड्रन पार्क सारके नेसेसरी आसले म्हण आमचे कडेन ते फंड्स बी ना म्हण आमी ते जायनासलेले म्हण बाब आमचो एम पी बाब श्रीपाद नायक तेणें हें घेवन हातीन आपलें काम तेणें तेंचें आयज फावंडेशन घालता तेणें बरें तेचें आयकोन आमकां चड खुशी अशें तेणें हें केलें म्हणून तेंचें मागणें ते खूब आशेताले कामाक. ताका चडान देव बरो म्हणटा श्रीपाद नायकाक आमच्या एम पी. आनी तशेंच आमची फुडलीं कितें कामां तेणें खूब कडेन कामां केलां जावं दोंगरे सिमितेर हें तें मुसून अशें हें डिफरंसी पळोवना कॅथलीक हिंदू म्हूण जावं तो आमचोच शेजारी अशें आमचेंय मागणी आसा त्या कडेन तेणें आतां उलयलां आमी ती तेणें करता म्हणून देव बरो करता. आमच्या आनी एका वर्सा भितर आयज आमकां एक गाडी आमकां सुपूर्द केल्ली आसा. हें मोठें आनी सामकें आनंदाची गोश्ट सगळ्याचेर स्वागत करचें. श्रीपाद नायक हू हॅज बीन सो नायस टू हीज वॉटर्स अँड ऑल्सो आउटसायड हीज टॅरिटरी लायक साऊथ गोवा हूम ही हॅज हॅल्प अँड ब्रॉट लॉट ऑफ प्लेजर अँड हॅपिनेस इन आवर गोवन कम्युनिटी. Though he is the MP of North Goa, but I know personally that he has helped many Goans abroad, especially in UK, to solve their personal problems. And he computers amcha vidyabharti cha khatir dilyat tashat hanga ek ami library chalitat purva Saraswati vachanalay mhanun taka javal jav 50,000 rupayanchi pustaka books library books ही ह्या खासदार निधीतल्यान मेळिल्ली आसात. अशा पद्दतीन तांचे खूब बरें योगदान आनी सहकार्य आमकां मेळटा. सगळें इक्विपमेंट जाय म्हणून आमी तेंकां मागलेलें आनी तेणें आमचें काम पुरतें केलें. आनी आमचे कडेन हो सगळें इक्विपमेंट आहा पूण श्रीपाद बाबाक न्हयान पडटा. जें पुरतें करता तेंकां लोकांक चड तेजेर भरवंसो आनीक वयता लोक तेजेशी. त्यांनी साकारलेल्या कामाचा हा तपशील. पेडणे तालुका केरी इंडोर क्रीडागृह भावखनवाडा पालिये रस्ता मांद्रे वाचनालय खालसावाडा हरमल स्मशानभूमी मांद्रे भूमिका मंदिर समाजगृह जीवनप्रभात असोसिएशनास बहुकामास मोटर तुये येथे भगवती देवस्थानास समाजगृह हरमल नवी इमारत बांधण्याचे काम चालू पालिये भूमिवेताळ समाजगृह विर्नोडा स्मशानभूमी परबवाडा समाजगृह इब्रामपूर सांतेरी स्कूल कोरगाव पंचायत ॲम्ब्युलन्स देऊळवाडा कोरगाव समाजगृह वारखंड नागझर समाजगृह हंसापूर समाजगृह भाईवाडा स्मशान आणि निवारा तसेच रस्ता धारगळ लोकशिक्षण शाळेस बस डिचोली तालुका लांबगाव अंगणवाडी लखेरी रस्ता डिचोली वार्ड नंबर 10 रस्ता रुंदीकरण शिवोलकरवाडा स्मशान वार्ड नंबर 9 स्मशान दुरुस्ती धुमाशे येथे सभागृह मेणकुरे सभागृह डिचोली वार्ड 7 नाला दुरुस्ती सुधा कॉलनी सभागृह पेणू नानोडा स्मशान कासरपाल सभागृह वरचावाडा साळ सभागृह गुरुफंड ट्रस्ट सभागृहाचे बांधकाम झांटे हायस्कूलास 2 बसी वॉर्ड 7 स्मशानभूमी शिवोलकर वाडा मुळगाव सभागृह
बार्देस तालुका थिवी मतदारसंघ कामुरली हायस्कूलास कॉम्प्युटर अस्नोडा स्मशानभूमी वागाळी कामुरली मंच दरबारवाडा मंचावर नेवारा कैलासनगर अस्नोडा सभागृह पीर्ण सभागृह रेवोडा सभागृह शिरसई सभागृह पीर्ण सभागृह मापसा मतदारसंघ मेधा पर्रीकर रुग्णसेवेला ॲम्ब्युलन्स सारस्वत विद्यालयाला कुंपण सेंट झेवियर कॉलेजीला कुंपण स्मशानाला कुंपण मापसा मार्केटाला गटार मापशाला नवे रस्ते खोर्ली स्मशानभूमी शिवोली दरसंघ वाडे शिवोली रस्ता ओशेल स्मशानाला कुंपण आणि निवारा सडये शांता विद्यालयाला बस वेरला काणका सभागृह हणजूण कायसू सभागृहाचे काम चालू साळगाव दरसंघ साळगाव नेरूल इथे विहीर गिरी स्मशानभूमी पिळर्ण प्रगती विद्यालयाला कॉम्प्युटर कळंगूट दरसंघ कळंगूट कांदोळी स्मशानभूमी व रस्ते शिमवाडा हडफडे येथे चौरंगीनाथ भूमिका देवस्थानाला सभागृह बागा हडफडे रिट्रीट हाऊसला भिंत परवरी मतदारसंघ आलतबेती चोपडेकर विद्यालयाला इमारत सल्वादोर द मुंद स्पोर्ट्स आणि सांस्कृतिक सभागृह लहान मुलांसाठी असलेल्या बागेचा विकास उमरवाडा हायस्कूलला क्रीडा मैदान सल्वादोर द मुंद क्रीडा मैदान स्मशानभूमी हाउसिंग बोर्ड बालोद्यानाचा विकास बिठोणा येथे स्मशानभूमीचा विकास विद्या प्रबोधिनीला प्रोजेक्टर गोमंतक मराठी अकादमीस भिंत पेन द फ्रांस येथे संरक्षक भिंत विद्या प्रबोधिनीस बस हळदोणा मतदारसंघ नासनोडा स्मशानभूमीस निवारा खोरजुवा माय दे देऊश हायस्कूलास कॉम्प्युटर पोंबुर्फा येथे वाचनालय स्मशानभूमीस कुंपण आणि निवारा सांतरशेट सेंट थॉमस विद्यालयास LCD प्रोजेक्टर बस्तोडा सभागृह तिसवाडी पणजी मतदारसंघ मळा भागात रस्त्याचे डांबरीकरण पणजी सिटी राऊंड टेबलास ॲम्ब्युलन्स बालभवनाचा विकास सांतिनेज स्मशानभूमीचा विकास सेंट मेरी कॉलनीच्या जागेचा विकास पणजी नगरपालिकेस शववाहिका पानवेल स्मशानभूमी सांपेद्र रस्ता बालभारतीस दगडी कुंपण सांपेद्र येथे रस्त्यालगत पायऱ्या पणजी ॲम्ब्युलन्स वेलफेअर ट्रस्टास वैद्यकीय सोयी असलेली ॲम्ब्युलन्स सांपेद्र सभागृह हेडगेवार हायस्कूलास बस फोडवे रायबंदर नाल्याचे बांधकाम रायबंदर फुटपाथ ताळगावात आयडियल हायस्कूलास कॉम्प्युटर प्रिंटर प्रोजेक्टर सांताक्रूज मतदारसंघ अवलेडी ऑफ मेर्शी हायस्कूलास कॉम्प्युटर वरचेभाट मेर्शी स्मशानभूमी सांतेरीमाया सभागृह थोरलेभाट सांताक्रूज येथे नाला आणि बरीचशी कामे पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत सांत आंध्रे मतदारसंघ नेवरा सभागृह भाटी येथे कॅथलिक दफनभूमीचा विकास वडवड कुडका सभागृह आजोशी मांडूर सभागृह नेवरा येथे कॅथलिक दफनभूमीचा विकास गवळी मावळा सभागृह पिलार हायस्कूलास कॉम्प्युटर कुडका नागेश देवस्थान सभागृह नेवरा दयानंद आर्य हायस्कूलाची इमारत गोवा व्हेला पॉप्युलर हायस्कूलास इमारत त्याशिवाय विविध कामे हाती घेतलेली आहेत कुंभारजुवा मतदारसंघ पेयदाद अवर लेडी ऑफ दिवार हायस्कूलला कॉम्प्युटर ओल्ड गोवा क्रीडा मैदानास कुंपण शारदा हायस्कूलास पहिल्या मजल्याचे बांधकाम तळसाई स्मशानभूमी गोलती सभागृह जुवे रस्ता नार्वे फेरी धक्का जुने तीर्थ दिवाळी संरक्षक भिंत दिवाळी शाळेच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम त्याशिवाय करमळी ओपन प्लेसचा विकास जुवे सरस्वती हायस्कूलच्या पहिल्या मजल्याचे बांधकाम थापनवाडा रस्ता त्याशिवाय बरीच कामे पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत डिचोली तालुका
मय सावनवाडा रस्ता चोडण येथे स्मशानास कुंपण तिखाजण हायस्कूलास इमारत नार्वे सभागृह वनमावळिंगे रस्ता तेमवाडा सरवण सभागृह पांडववाडा चोडण येथे सभागृह कोडपवाडा कारापूर समाजगृह कुडचिरे पदपूल साखळी मतदारसंघ फळवाडा कुडणे सभागृह त्याशिवाय पाळी येथे बरीच कामे झालेली आहेत त्याशिवाय विविध कामे हाती घेतलेली आहेत आणि पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत। सत्तरी तालुका परिये ठाणे डोंगुल्ली सभागृह केरी घोटेली दोन सभागृह रावण केरी सभागृह शिरोली केरी सभागृह परिये वाचनालय कुंभारवाडा पिसुल्ले सभागृह गावसवाडा केरी सभागृह माऊस झरमे सभागृह हळितवाडा केरी सभागृह त्याशिवाय विविध कामे हाती घेतलेली आहेत आणि पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत। वाळपई मतदारसंघ ब्रह्मकर्मळी सभागृह वेळूस येथे क्रीडा मैदान रेडक्रॉस सोसायटीज ॲम्ब्युलन्स वाळपई जवाहर नवोदयाला रस्ता कोडल सभागृह आंबेडे नगरगाव सभागृह वाळपई जवाहर नवोदय विद्यालयास सोलर सिस्टीम नागरगाव ज्ञानदीप प्रसारक मंडळास एक बहुउद्देशी वाहन नगरगाव येथे हायस्कूलाचे बांधकाम चालू त्याशिवाय कुमठण सावर्डे करंजोळ खेतोडा वेळगे कोपर्डे ह्या भागांनी बरीच कामे चालू आहेत। फोंडा तालुका प्रियोळ खांडोळा माशेल विद्यालयास LCD प्रोजेक्टर मडकई मतदारसंघ कुंडई सभागृह ही अशी बरीचशी कामे श्रीपाद भाऊंनी केलेली आहेत आणि बरीचशी राहिलेली कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहेत। खासदार म्हणून काम करताना त्यांनी केलेली इतर महत्त्वाची कामे अशी मुरगाव बंदराची सुधारणा आणि नव्या जेटींची बांधणी मोपा विमानतळास चालना गोवा दिल्ली नव्या रेल्वेगाड्या केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यास 15% घरभाडे भत्ता पात्रादेवी पोळे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण बेळगाव गोवा राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण टेलिफोन सेवेचा विस्तार ग्रामीण भागास प्राधान्य गोव्याची राजधानी पणजीचे सौंदर्यीकरण 10 नव्या घरगुती गॅस योजनांची स्थापना पंतप्रधान रस्ता योजनेखाली 10 कोटींची मंजुरी गोव्याच्या 782 स्वातंत्र्यसैनिकांना केंद्रीय पेन्शन दाभोळी विमानतळ सुधारण्यासाठी 130 कोटी रुपये मंजुरी गोवा ते शारजा गोवा दिल्ली विमानसेवा डिचोली साखळी पूरग्रस्तास 1 कोटीची मदत त्याशिवाय श्रीपाद भाऊ संयुक्त राष्ट्रसंघातून बोलणारे पहिले गोमंतकी आहेत। विकासाला अंत नसतो आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी सातत्याने आणि तळमळीने झटणारे श्रीपाद भाऊ त्यांनी योजलेली आणि हाती घेतलेली बरीच कामे अपूर्णावस्थेत आहेत। आता नवीन लोकसभा संस्थापित होण्याच्या मार्गावर आहे अपूर्णावस्थेतील कामे पूर्णत्वाकडे नेण्यासाठी श्रीपाद भाऊंना परत एकदा खासदारपदी निवडून देणे ही काळाची गरज आहे। त्यासाठी आपले बहुमोल मत भारतीय जनता पक्षालाच आपले बहुमोल मत कमळालाच आपले बहुमोल मत श्रीपाद भाऊंनाच म्हणजेच पर्यायाने आपले बहुमोल मत गोव्याच्या सर्वसमावेशक सर्वांगीण विकासाला। गोव्याच्या जनतेच्या मनांक त्याचबरोबर उत्तर गोव्याच्या मतदाराच्या मनांक जो भारतीय जनता पक्षाच्या विषयी जो आदर सद्भाव आणि जे बरेपण म्हणजे मनांक जे असा हे सगळे लक्षात धरूनच गेले 2 निवडणुको 1999 आणि 2004 या दोन्ही लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून माका भरघोस मतांनी उत्तर गोव्याच्या जनतेन निवडून दिलं। निवडून दिल्यानंतर जवळजवळ 10 वर्षां जी सेवा करपाची संधी माका मेळ्ळी त्या संधीच्या माध्यमातून प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक लोकांपर्यंत वचपाची
जी का संधि या संधि फायदो निश्चितपने जनतेक जो आमकाय जो जी मतदार संघान जो कहीं डेवलपमेंट जो विकास जो जनता अभिमुख विकास जो आशो तो जो त्या उत्तर गोवी जनता आज खुश आसा आज आधार आशीर्वादान तरेपण हम विषय आशिया त्यो कहीं बर गोष्टी जा आधार आज पर एक हाँ उत्तर गोवे उमेदवार आज पर तिसरे पाटी उबी आसा हा वेर तंत्र भरघोस आशीर्वाद मत रूपान ते दिवचो पर हूँ हा स मतदार काजानसून विनंती करता और माका विश्वास आसा कि हा वे उत्तर गोवी जनता भारतीय जनता पक्ष उमेदवार हैट्रीक कर निश्चितपण आशीर्वाद दी अभी आशा हाँ मनाक धरता पर उरलो जो कहीं विकास आज जवर जवर आता हमें 24 कोटी रुपया विकास हा स मतदार संघांक जवर जवर 350 प्रोजेक्ट हमें पूर्ण के अजु जवर जवर 100 कोटी प्रोजेक्ट ये हमें पेंडिंग हतु आसा तो विकास पूर्ण करपा लगन निश्चितपण हा जनतेन आमका सहकार करचे अपने मत आशीर्वाद दिवचो गोये दोन सीट गोये जनते निवड़न दिवे अभी हाँ जनतेक प्रार्थना करता। लोकसभेतील आपल्या हॅट्रिकसाठीच्या मोहिमेची सुरुवात श्रीपाद भाऊनी मधला माज मांद्रे येथे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकरांच्या पुतळ्याला हार अर्पण करून चैतन्याने आणि आत्मविश्वासाने केलेली आहे। आत्ता पाहिजे आहे तो आपला विश्वास आधार आणि आशीर्वाद। गोयकारानो एकटायया बीजेपीकच मत दिया बीजेपीची निशाणी कमळ कमळ है कमळ मनशाची करता कदर देशाचो असा आदर लोकसेवेची तंका तळमळ तळमळ है तळमळ राखूक देश आणि गाव कसलोय तुझो धर्म जाऊ केन्नाच पळयना तू श्रीमंत दुर्बळ कमळ है कमळ गोयची आमची संस्कृताय राखूंक गोयची सोबीतकाय राजकारभारचो लोक नितळ निवळ कमळ है कमळ है कमळ बीजेपीकच निवडून हाडा श्रीपाद भाऊक दिल्ली धाडा गोयची अस्मिताय करूक निर्मळ कमळ है कमळ है कमळ एप्रिल 23 तारीख एकटाय येऊया मोठो बारीक मत देऊक निशाणी कमळ कमळ है कमळ है कमळ गोयकारानो एकटाय येऊया बीजेपीकच मत दिया बीजेपीची निशाणी कमळ कमळ है कमळ है कमळ।